गणेशोत्सव तोंडावर आलाय. बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी मुंबईतील गणेश मंडपात पाहायला मिळते. लोअर परळ येथील पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी संवेदनशील आणि सामाजिक विषय हाताळले जातात. यावर्षी मंडळातर्फे ऍसिड हल्लाग्रस्त महिलांकडून गणेशोत्सवाची सजावट करण्यात येते. दरवर्षी संवेदनशील आणि सामाजिक विषय घेऊन पर्यावरण पूरक गणेशोत्सव करणं ही मुंबईतल्या पंचगंगा गणेशोत्सवाची विशेष ओळख. मंडळाच्या कौतुकास्पद कामगिरीमुळे त्यांना विविध पारितोषिकांनी गौरवण्यात आलंय. यंदा ऍसिड हल्ला पीडित स्नेहा जावळे आणि जळीत कान पीडित सिया पारकर सध्या बाप्पाच्या मंडप सजावटीत व्यस्त आहेत. या दोघींनी इथं पर्यावरण पूरक बाप्पाची रूप साकारली. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक बाप्पाचं रूप एक कहाणी सांगतं. चेहरा जाळला तरी आमची स्वप्न जळली नाहीत असा संदेश त्यांना यातून द्यायचा आहे. ही जी माचीसची एक कांडी आहे तर ह्याच्यापासून मी तर गणपती बनवला, पण ह्या एका माचीसच्या कांडीने माझं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. आणि ही जी वाईट प्रवृत्ती लोकांमध्ये आहे दुसऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची, तर बाप्पाने त्यांना एक चांगली सुबुद्धी द्यावी. खूप वाईट वाटतं की कोणाच्या तरी दुसऱ्यांच्या चुकांमुळे माझं आयुष्य खराब करण्यात आलं. आणि मी त्या आरशामध्ये बघायला खूप वर्ष घाबरायची, रादर भीत पण होते. त्यानंतर मी स्वतः उठून बऱ्याच गोष्टींना आउटकवर केलं आणि मी दुसऱ्यांच्या मदतीसाठी म्हणून आता इकडे उभी आहे. मेणबत्ती, माचीसच्या काड्या, माती, आरसा आणि सीड पेपरचा वापर करून गणपती बाप्पाची रूप साकारण्यात आली. शेणानं सारवलेली, गेरू चुन्यानं रंगवलेली संपूर्ण पर्यावरणपूरक सजावट इथं करण्यात आली आहे. बाप्पानी सगळ्यांना सुबुद्धी दिली पाहिजे म्हणून हे वेगवेगळे बाप्पा साकारलेले आहेत. पूर्ण डेकोरेशनमध्ये केमिकल वापरलेलं नाही आहे, रंग वापरलेला नाही आहे, तर आम्ही चुना, गेरू ह्यासारख्याच गोष्टी वापरल्या, शेण वापरलेला आहे. बाप्पाची प्रत्येक रूपा आपण स्वीकारतो, मग ऍसिडग्रस्त महिलांना का नाही असा प्रश्न या महिला विचारतायत. महिला छेडछाड अत्याचार रोखण्यासाठी मंडळातर्फे संजीवनी मोबाईल ऍपचं अनावरण करण्यात आलं. यासोबतच अंध मुलींनी ब्रेल लिपीत लिहिलेल्या कविताही लक्ष वेधून घेतात. आओ फिर से दिया जलाए भरी दुपहरी में अंधियारा सूरज परछाई से हारा अंतर तमका नेह निचोड़ो बुझी हुई बाती सुलगाए आओ फिर से दिया जलाए. भगवान शंकरानं श्री गणेशाचं शिर उडवल्यानंतर ब्रह्मदेवाच्या आशीर्वादानं त्याला हत्तीचं शिर मिळालं असं म्हणतात. पण ऍसिड हल्ला पीडित आणि हुंड्यासाठी जाळलेल्या महिलांचं काय? यावर ही मात करून आमचा चेहरा जाळलाय पण आमची स्वप्न नाहीत हे पुढे येऊन त्या जगाला सांगतायत. लोकमान्यांनी दिलेला समाजसेवेचा वसा इथं खऱ्या अर्थानं जोपासला जातोय. कॅमेरामन नरसिंहसह प्रवीण दाभोळकर, झी मीडिया, मुंबई.